वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यात आलंय. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ऑक्टोबर निमित्त गांधी जयंतीनिमित्त आज महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून आम्ही आमच्या आंदोलनाची आज सुरुवात करतोय. विशेषतः भाजप सरकारने जे शेतकरी विरोधी जे कायदा बनवला आहे त्या कायद्याचा विरोध म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. त्या कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांची ज्या प्रकारे पिळवणूक करण्याचा कार्यक्रम भाजप सरकार करत आहे, मोदी सरकार करत आहे, त्याच्या निषेधार्थ हा आजचा आमचा आंदोलनाचा कार्यक्रम असेल. APMC रद्द करण्याच्या जी त्यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्यामुळे शेतकऱ्यांवरती होणारा भविष्यातला जो अन्याय आहे तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे, सरकारचे डोळे उघडले पाहिजेत ह्या उद्देशानं आम्ही आजचा हा कार्यक्रम घेत आहोत. आपण पाहिलं की त्या कायद्याअंतर्गत APMC जर ॲक्टनुसार तो जर रद्द केला तर आज जो आपला छोटा शेतकरी आहे, एक एकर दोन एकर शेत ज्याचं क्षेत्र आहे अशा शेतकऱ्याला आपण त्याचा माल ते म्हणतात की कायद्यानुसार तुम्ही भारतात कुठेही विकू शकता पण त्याला ट्रान्सपोर्टेशन असेल बाकीचा खर्च असेल तो परवडणार आहे का? APMC माध्यमातून त्यांना स्थानिक लेवलला माल देऊन पैसे वगैरे सगळे व्यवस्थित आडी अडचणीला मदत होत होती. आता हे सगळं कसं होणार आणि उद्या उद्योगपतींनी सगळ्यांनी जर ह्याच्यावरती सगळं त्यांच्या ताब्यात गेलं तर आज तुम्ही न्याय कुठं मागायला जाणार? आज आपण क्रॉप इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना कुठं न्याय मिळतो त्या बाबतीत? अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांची संरक्षण व्हावं ह्या दृष्टिकोनातून सरकारचा डोळे उघडावेत ह्या उद्देशानं आम्ही आज हा कार्यक्रम घेतोय. काँग्रेस भवन सोलापूर येथे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, विनोद भोसले, नगरसेवक बाबा मिस्त्री, अंबादास करगुळे, अलकाताई राठोड, आरिफ शेख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.